दरम्यान अजित दादांचा आम्ही बारामतीत करेक्ट कार्यक्रम करू असं चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी म्हणालेले होते आणि त्याला आज दादांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे, पाहूयात। कधी कधी हास्यास्पद वाटतं की माझा एकच दौरा बारामतीला झाला आणि एका दौऱ्यामध्ये इतके घाबरलेत की भारतीय जनता पार्टीची भीती घेतली त्यांनी। त्यांची काही हिम्मत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा करेक्ट कार्यक्रम करायची। आम्ही सक्षम कार्यकर्ते आहोत, आम्ही सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्तेचं राजकारण कधी केलं नाही आहे आणि करेक्ट कार्यक्रम अजित दादा तुमचा केव्हा होईल 2024 मध्ये तुम्हालाही कळणार नाही आहे। अरे बापरे, मला तेव्हापासून झोप येईन हे ऐकल्यापासून सगळ्यांची आमची झोप हरपली। एवढा मोठा ताकदीचा नेता बावनकुळेंच्या सारखा अशा पद्धतीनं आव्हान देतोय, मी तर विचार करतोय की राजकारणच सोडून द्यावं, राजकारण संन्यास घ्यावा। असा अपमान 24 ला होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा, सांगा त्याला।